अकोट शहरातील अंजनगाव रोडवरील नवदुर्गा नगर येथील राहणाऱ्या नागरिकांचे विविध समस्यांसंदर्भात मुख्याधिकारी यांना 18 जून रोजी निवेदन देण्यात आले. प्रभाग क्रमांक 3 मधील नवदुर्गा नगरमध्ये रस्ते व नाल्यांच्या विकास कामांना नगर परिषदेने सुरुवात करावी, जेणेकरून रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्याची नाल्याद्वारे निघून जाईल. सध्या स्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची गटार चाचून परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नाली व रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर करण्याकरिता मुख्याधिकारी यांना स्थानिक नागरिकांनी निवेदन दिले आहे. यावेळी मुख्याधिकारी यांनी आपल्या समस्यांचे निराकरण तात्काळ होईल व लवकरात लवकर रोडवर मुरुम टाकून नाल्यांचे काम सुद्धा करण्यात येईल, जेणेकरून त्या परिसरामध्ये पाणी थांबणार नाही असे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे. निवेदन देतेवेळी स्थानिक नवदुर्गा नगरमधील दिलीप बोचे, भारत वाडके, अमोल राऊत यांच्यासहित महिला व पुरुष तसेच लहान मुले सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट.